नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात आपण आमच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणी सव्वीस जानेवारी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य लढा समजून घेऊया भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे आपल्या भारतावर स्वतःची सत्ता उभारण्यासाठी आलेले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर आलेले युनायटेड किंगडम या दोहोंची आपल्या देशातील आधिपत्य घालवून एक स्वतंत्र आणि स्थानिक सरकार बनवण्यासाठी चळवळ होती सुरुवातीच्या काळात इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली आपल्या देशात वसाहतवाद सुरू केला होता त्यामुळे भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांबद्दल नाराजी पसरली साधारण इसवी सन सतराशे सत्तावन्न ते इसवी सन अठराशे सत्तावन्न असा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा प्रदीर्घ काळ होता ब्रिटिशांनी पहिल्यांदा आपल्या देशात व्यापारी अंमल प्रस्थापित केला आणि त्यानंतर स्वतःचे वर्चस्व भारतीय उपखंडात स्थापित केले अशा प्रकारे इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या प्रखर लढ्यानंतर इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सालापर्यंत भारतीय नागरिकांनी स्वतःच्या देशासाठी ब्रिटिशांची जुलुमी सत्ता देशा जुगारून देशासाठी इंग्रजांशी जवळजवळ नव्वद वर्षे सातत्याने संघर्ष केला याखेरीज संपूर्ण जगातील अनेक वसाहतवादी सत्ताच्या विरोधात देखील आपले भारतीय क्रांतिकारक लढले त्यामुळेच अनेक क्रांतिकारकांच्या भारतीय नेत्यांच्या आणि जनतेच्या संघर्षातून त्यागातून आणि अमूल्य बलिदानातून अखेर दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपल्या देशात अनेक प्रकारचे लढे स्वतःच्या हक्कासाठीच्या चळवळी आणि सुधारणा झाल्या अशा प्रकारे आपल्या देशाच्या संविधानाच्या निमित्ताने दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संपूर्ण देशभरात हा दिवस प्रजासत्ताक म्हणून साजरा करण्यात येऊ लागला आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय प्रजासत्ताक दिन हा आपल्या लोकशाही असलेल्या भारत देशाच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी खूप उत्साहाने साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याखेरीज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिनांक एकतीस डिसेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर येथील एका रावी नदीच्या काठी भारताचा तिरंगी झेंडा फडकवला आणि आपल्या स्वराज्याची अर्थात भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली खरं तर या अनोख्या प्रसंगाची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस खास करून आपल्या भारताची राज्य घटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला ज्या प्रकारे पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अगदी त्याच प्रकारे सव्वीस जानेवारी हा दिन देखील आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो या दिवशी भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन तिरंग्याला सगळ्यांकडून मानवंदना दिली जाते आणि सलोख्याने आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हटले जाते तसेच आपल्या देशाबद्दलचा आदर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम यासारख्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामधून उदाहरणार्थ समूहगीत भाषण निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा नृत्य इत्यादी माध्यमातून व्यक्त केले जातात प्रजासत्ताक दिनाला गणतंत्र दिन असेही म्हटले जाते शिवाय या दिवसाला आपल्या देशाचा सुवर्ण दिन म्हणूनसुद्धा ओळखले जाते कारण या दिवसाची प्राप्ती कित्येक हजारो देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून झाली होती त्यामुळे भारतीय क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी प्रामुख्याने या दिवशी देशातील सगळ्या प्राथमिक शाळांपासून ते अगदी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये दे देशप्रेम या विषयावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते कित्येक देशभक्तांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती खरं तर त्यांच्या या त्यागातूनच आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या अन्यायकारक आणि जुलमी राजवटीतून दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले तसं पाहायला गेलं तर आपल्या सर्वांच्याच लक्षात येईल की यामागे भारताची तीव्र स्वातंत्र्य लढा आणि त्यामध्ये विशेषत महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्त्व प्रणालीचा मोलाचा वाटा होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर देखील स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान मात्र नव्हते आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळी आपल्या देशाचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीसशे पस्तीस सालच्या कमलावर पूर्णपणे आधारलेले होते त्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आणण्यात आले आणि अशा प्रकारे तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून जाहीर करण्यात आला या दिवशी भारताच्या राजधानीत अर्थात नवी दिल्ली या ठिकाणी देशातील सर्वात मोठे संचलन आयोजित केले जाते खर तर हे संचलन हिल हिलपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य राजपथ मार्गाद्वारे केले जाते याखेरीज मुख्य संचलनाला सुरुवात करण्याआधी देशासाठी शहीद झालेल्या अनेक सैनिकांसाठी बांधण्यात आलेले स्मारक आणि अमर जवान ज्योती येथे मुख्यतः आपल्या भारत देशाचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात त्याचबरोबर उपस्थित सगळेजण डोळे मिटून शांततेमध्ये आपल्या भारतासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात अशा प्रकारे सर्व शहीद सैनिकांना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान राजपथांच्या मुख्य मंचावर स्थानापन्न होतात आणि या शुभ दिवसानिमित्त उपस्थित असलेल्या पाहुण्यांची भेट घेतात खरं तर याचवेळी आपल्या देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन होते आणि आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार झाल्यानंतर लगेचच आपल्या देशाचे राष्ट्रगीत देखील सुरू होते राष्ट्रगीत सुरू असताना राष्ट्रपती ध्वजारोहण करताना यामध्ये विशेष म्हणजे तिरंगाध्वज फडकवल्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रगीत तिरंग्याला एकूण एकवीस तोफांचीच सलामी देतात राष्ट्रीय ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिल्यानंतर आपल्या देशासाठी शौर्य गाजवलेल्या कर्तृत्ववान सैनिकांना राष्ट्रपतीच्या हाते अशोकचक्र आणि कीर्तिचक्र हे मुख्य पुरस्कार बहाल करण्यात येतात शिवाय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या आपल्या देशातील वीरबालके विलक्षणीय पद्धतीने सजवलेल्या हत्तीवरून किंवा एखाद्या वाहनावरून या, या भव्य संचलनामध्ये सहभागी होतात या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वेगवेगळ्या परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले जाते आपल्याला माहीत आहे की भारतीय फौजांचे म्हणजेच नौदल पायदल वायुसेना या प्रत्येकाचे वेगवेगळे सेना विभाग पायदळ घोटदळ तोफखाना अन्य अद्ययावत क्षेपणास्त्रे अथवा शस्त्रे जसे की पृथ्वी अग्नी इत्यादी रणगाडे या सगळ्यांच्या समवेत राजपथावर संचलन केले जाते आपल्या देशाचे राष्ट्रपती तिन्ही फौजांकडून त्यांना दिली जाणारी मानवंदना स्वीकारतात कौतुकाची बाब म्हणजे या भव्य संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी ही अतिशय काळजीपूर्वक आणि विशेष शिस्तीने केली जाते त्यामुळे या संचलनात शंभर टक्के अचूकता दिसते याशिवाय राष्ट्रीय पायतळीवर नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनामध्ये भारतातील सगळ्या राज्यामध्येही विशेष संचलन होते ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर देशाचे राष्ट्रपती फौजांची मानवंदना आदरकृतरित्या स्वीकारतात अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात अशा प्रकारे सगळ्यांचे डोळे टिपून टाकणाऱ्या प्रजासत्ताक सोहळ्याच्या कार्यक्रमाची संगता ही एका ब्रिटिंग रिट्रीट या कार्यक्रमाने पार पडली जाते इसवी सन दोन हजार एकोणीसमध्ये गुगलने सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटवर भारतीय आवृत्तीवर डूडल दर्शवले या मुलांना सुट्टीच्या हव्यासाने का होईना पण प्रजासत्ताक दिनाची खूप उत्सुकता असते एकंदरीत प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे या दिवशी सगळ्यांनाच सा सार्वजनिक सुट्टी असते सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा आपल्या देशाला पुन्हा एकदा नव्याने स्वातंत्र्य मिळालेले होते तेव्हा आपल्या देशाने स्वतःचे असे स्वतंत्र संविधान अंमलात आणून लोकशाहीच्या एका अनोख्या पर्वाची सुरुवात केली राष्ट्रीय प्रजासत्ताक दिवस हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे आणि उर्वरित दोन राष्ट्रीय सुट्ट्या स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आणि महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर आपल्या देशातील सर्व शाळा महाविद्यालये शासकीय संस्था सरकारी कार्यालये खाजगी संस्था ग्रामपंचायती पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद इत्यादी अशा सर्व ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी तिरंगाध्वज फडकवून स्वतंत्र भारतीय संविधानाप्रती मनापासून आदर व्यक्त केला जातो इसवी सन एकोणीसशे पन्नासमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे राजपथावर देशातील पहिले भव्य संचलन आयोजित करण्यात आले होते आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण जगामध्ये फक्त आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे भारताच्या विविधतेतून एकता ही वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येते एकंदरीत आपल्या देशात विविध धर्म जाती परंपरा पोशाख पद्धतीने निरनिळ्या प्रकारच्या असूनही भारतीय लोक एकत्रित्या नांदतात यामुळे खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनी एकतेच्या या वैशिष्ट्याला मानवंदना दिली जाते सव्वीस जानेवारी रोजी आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे देशातील दिल, सर्वात मोठ्या परेडचे आयोजन करण्यात येते खरं तर रायसिना हिल ते राष्ट्रपती भवन या भव्य राजपथावरून संपूर्ण पथसंचलनाचे आयोजन के केले जाते प्रजासत्ताक दिनानिमित्त केले जाणारे हे पथसंचन याची देही याच्या डोळा या ओळीप्रमाणे अगदी आपल्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडून जाईल असे असते शिवाय या दिवशी आपल्या दूरदर्शनवर संपूर्ण दिवस प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगितली जाते आणि खास करून हे पथसंचलन पूर्णपणे दर्शवले जाते तर मित्रमैत्रिण प्रजासत्ताक दिनाच्या या आपण सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्यात आणि आपल्या देशाच्या विकासाकरता त्याचबरोबर समृद्धीकरता सर्वांनी एकत्रितरित्या मिळून एकजुटीने प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराजवळ प्रार्थना करायला हवी की एक दिवस आपण सर्वजण आपल्या भारत देशाला संपूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यात यशस्वी होऊ तर मित्रमैत्रीं सव्वीस जानेवारीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रींना नक्की शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद